एक ब्रेकिंग न्यूज समोर येते आहे. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या जीवाला धोका असल्याची तक्रार आता पुणे पोलिसांकडे करण्यात आलेली आहे. राष्ट्रवादीचे नेते लक्ष्मीकांत खाबिया यांनी ही तक्रार दाखल केलेली आहे. शरद पवार यांच्यावरती होणाऱ्या टीकेनंतर सोशल मीडियावरती येणाऱ्या प्रतिक्रियांच्या आधारे त्यांनी ही तक्रार आता दाखल केलेली आहे. गेले अनेक दिवस सातत्याने समाज माध्यमांवरती, सोशल मीडियावरती वेगवेगळ्या प्रकारची भाषणं काही लोक करतायत आणि ती भाषणं पाहिली, त्यावरची प्रतिक्रिया पाहिली तर हा आदरणीय शरद पवार साहेबांच्या हत्येचा नियोजित कट तर नाही ना असा प्रश्न माझ्यासारख्या कार्यकर्त्याच्या मनात निर्माण. या निमित्ताने आम्ही पुण्याच्या सायबर सेलला आणि शिवाजीनगर पोलीस ठाण्यामध्ये रीतसर तक्रार आज दाखल केलेली आहे.